नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलंय, त्यामुळं या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. निफाड तालुक्यातील द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या वनसगाव परिसरात अवकाळी पावसानं कहर घातलाय. आता परिपक्व झालेली द्राक्ष गारपिटीत झोडपल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्याचवेळी कांदा उत्पादक शेतकरी आणि गहू पिकाचंही आतोनात नुकसान झालंय. माझं नाव उन्मेश बाजीराव डुंबरे, राहणार वनसगाव. मी आता जिथे उभा आहे ती वनसगाव कार्यक्षेत्रातली जमीन आहे. ती हा माझा द्राक्षबाग आहे, आपण बघू शकता. हा पूर्ण तयार झालेला द्राक्षबाग आहे. हा एक 4-5 दिवसात याची विक्री होणार होती, परंतु आज साधारणतः 12 ते 13 मिनिटं प्रचंड गारा झाल्या आणि त्या गारांमध्ये आता हा पूर्ण जो 1 एकरचा द्राक्षबाग आहे, खाली तुम्ही पानं बघा, सगळे पानं पडलेले, गारांनी पूर्ण पानं पडलेले दिसतात आपल्याला, पानाचे तुकडे तुकडे होऊन पडलेले. आणि आता उद्या दिवसभरात हा पूर्ण क्रॅकिंग झालेलं दिसेल आणि हा पूर्णच्या पूर्ण एकही मणी याच्यातलं कामात येणार नाही. आणि हा 5 रुपयांनी 4 रुपयांनी 5 रुपयांनी हे सगळं याला वायनरीला हा प्लॉट 5 रुपयांनी द्यावा लागेल, म्हणजे 100% नुकसान आज आमचं झालेलं आहे. असं या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांची तयार झालेली माल, हे माझं 2-3 एकर द्राक्ष बाग ही पूर्णचे पूर्ण तयार आहे आणि त्याचं पूर्णचे पूर्ण आता नुकसान झालेलं आहे. काय केलं असं बोल कार्याच्या बाजूला.